सामाजिक राजकीय क्षेत्रात गेल्या 32 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या दलित महासंघाचा 32वा वर्धापन दिन कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे पार पडणार आहे. 1992 साली स्थापन झालेल्या दलित महासंघाने गेल्या 32 वर्षात समाजातील वंचित घटकांवर झालेल्या अन्यायाविरोधात नेहमीच आवाज उठवला. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेनं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचं कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे यांनी हातकणंगले येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच संघटनेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी सुरेश आळतेकर, हातकणंगले तालुका अध्यक्ष मार्तंड वाघमारे हे उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने. मी विलास कांबळे, दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष. दलित महासंघ या संघटनेची स्थापना 1992 दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत डॉक्टर बाबा डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या विचारानं प्रेरित होऊन स्थापन झाले. या विचारांचा भासा घेऊन आम्ही गेली 21 वर्ष काम करत आहे. या संघटनेने अनेक आंदोलनं सक्सेस केली. या आंदोलनांच्यामध्ये दलितांच्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. या दलित महासंघाचा मातृ समाज हा जनाधार असून या समाजासाठी दलित महासंघाच्या माध्यमातून पहिलं एक व्यासपीठ दलित महासंघाच्या माध्यमातून दलित मातृसमाजाला मिळालं, संघटना मिळाली. या संघटनेने अनेक समाजाच्या हितासाठी काम केलेलं आहे. दलित महासंघाला 1992 नंतर 1999 ला राजकीय प्रवाहात आणण्याचं काम मच्छिंद्र सकटे यांनी केलं. मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघानं तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या जोरावर दलित महासंघाला लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळाचं चेअरमन पद मिळालं. आणि त्या काळात दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे सर यांनी 26 जिल्ह्यामध्ये काम केलं. या कामाच्या जोरावर दलित महासंघ आज ताकद काम करत आहे, आज ताकद आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये दलित महासंघाच्या माध्यमातून ही सामाजिक काम राहीलच. आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून राजकीय स्थापना झालेली आहे, त्या माध्यमातून सुद्धा काम चालू आहे. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यामध्ये दलित महासंघाचं काम असून मी दलित महासंघाचा कार्याध्यक्ष म्हणून गेले 15-20 वर्ष काम करत आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये दलित महासंघाचा वर्धापन दिन हा 5 जुलैला होतोय. हा 5 जुलैचा कार्यक्रम आम्ही 10 तारखेला घेतोय. आणि या 10 तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी दलित महासंघाच्या सर्व छायेने उपस्थित राहावं ही विनंती करतोय. आणि दलित महासंघाचा आक्रमक चेहरा आक्रमकपणा आज टिकलेला आहे. इथून पुढे टिकवण्यासाठी सर्वांनी यावं. जय हिंद, जय भारत.